नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत तर आपण तलाठी भरतीसाठी प्रश्नसंच सुरू केलेला आहे तुम्ही यादील व्हिडिओ पाहिला नसाल तर पाहून घ्या आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे तलाठी भरतीसाठी तर तुम्ही तिथून पाहू शकता चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे आपला जननी सुरक्षा योजना केव्हापासून अंमलात आली तर दोन हजार पाच पासून जननी सुरक्षा योजना ही अंमलात आली आहे तर मित्रांनो आजचे प्रश्न सगळेच महत्वाचे आहेत व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या लक्ष द्या नेक्स्ट क्वेश्चन आहे लहान मुलांमध्ये मुडदूस होण्याचे कारण कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होते तर लहान मुलांमध्ये मुडदूस होण्याचे कारण हे जीवनसत्व डच्या कमतरतेमुळे होते वेस्टर्न ब्लॉट ही निश्चित चाचणी कोणत्या रोगामध्ये करतात तर एच आय व्ही या रोगामध्ये वेस्टर्न ब्लॉट ही निश्चित चाचणी केली जाते भारतीय राज्यघटनेचे कलम पंचवीस कशासाठी संबंधित आहे तर धर्मस्वातंत्र्य अधिकार यासाठी भारतीय राज्यघटनेचे कलम पंचवीस संबंधित आहे अतिश्रमामुळे स्नायू दुखीमध्ये कोणते रसायन जबाबदार आहे तर लॅक्टिक आम्ल हे जबाबदार असतं पुढचा प्रश्न लेडी विथ द लॅम्प या विशेषणांनी कोणाचा जीवनगौरव केला जातो तर कोणाला ओळखलं जातं लेडी विथ द लॅम्प या विशेषणाने तर फ्लोरेन्स या नायटिंगेल यांना ओळखलं जातं सामान्यत किडनीतून कशाचे गाळण होत नाही तर साखरेचे गाळण होत नाही किडनीतून लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारण्यात येतो पुढचा प्रश्न आहे भूमितीचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे तर युक्लिड यांची ओळख आहे भूमितीचे जनक म्हणून आपण युक्लिड यांना ओळखतो जागतिक न्याय दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सव्वीस जुलैला जागतिक न्याय दिन साजरा करण्यात येतो वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेस काय म्हणतात तर मित्रांनो या क्रियेला बाष्प उत्सर्जन असं म्हटलं जातं लक्षात ठेवा महात्मा गांधींनी इंग्रज सरकार सैतान आहे असे उद्गार कोणत्या घटनेबाबत काढले होते तर त्यांनी हे उत्कार जालियनवाला बाग हत्याकांड ज्यावेळेस झाले होते त्यावेळेस महात्मा गांधीजींनी इंग्रज सरकार सैतान आहे असे उद्गार काढले आहेत तर जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले हा सुद्धा प्रश्न परीक्षेत येतो तर लक्षात घ्या एकोणीसशे एकोणीसला झालेले आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने ब्ल्यू मारमॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला आहे तर या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा हा आपल्या महाराष्ट्र राज्याने दिला आहे द रेड सारी हे पुस्तक कोणत्या महिला राजकारणी व्यक्तीचे जीवनचित्रण आहे तर सोनिया गांधी यांचे हे जीवनचित्रण आहे कोणते पुस्तक द रेड सारी हे पुस्तक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न संसदीय लोकशाही भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे तर इंग्लंड या देशाकडून स्वीकारलेली आहे संसदीय लोकशाही आपल्या भारतीय राज्यघटनेने इंग्लंड या देशाकडून स्वीकारली स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्वे कोणत्या राज्यक्रांतीने जगाला दिली तर फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेली आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील इदायूर मिरची आणि कुटियत्तुर आंबा यांना भौगोलिक संकेतांक जी आय टॅग प्राप्त झाले तर हे कुठल्या राज्यातील आहे तर केरळ राज्यातील आहे लक्षात ठेवा परीक्षेमध्ये जी आय टॅगवरती एखादा तर प्रश्न नक्की येईल मित्रांनो त्यासाठीच व्यवस्थितपणे लक्ष द्या कोणत्या दिवशी जागतिक कृषी पशुधन दिवस साजरा करतात तर दोन ऑक्टोबर या दिवशी जागतिक कृषी पशुधन दिवस साजरा करण्यात येतो डोळ्यातील द्रवाचा दाब वाढल्याने कोणता आजार होतो तर डोळ्यातील द्रवाचा दाब वाढल्याने काचबिंदू हा आजार होतो पाठीच्या कण्यात एकूण तेहतीस मणके असतात त्यापैकी किती मणके मानेत असतात तर आपल्या पाठीच्या कण्यात एकूण तेहतीस मणके असतात हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा तर त्यापैकी आपल्या मानेमध्ये सात मणके असतात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो बऱ्याचदा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रथिने कशापासून बनलेली असतात तर प्रथिने अमिनो आम्ल यापासून बनलेली असतात अन्ननलिकेची लांबी किती सेंटीमीटर असते तर पंचवीस सेंटीमीटर असते अन्ननलिकेची लांबी समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहास काय म्हणतात तर त्यांना उती म्हटलं जातं समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहास उती म्हणतात पॉलिश केलेल्या धान्यातील कोणते जीवनसत्व नष्ट होते तर जीवनसत्व ब हे नष्ट होते मित्रांनो लक्षात घ्या पॉलिश केलेल्या धान्यातून जीवनसत्व ब नष्ट होते महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे तर एकोणीसशे अडुसष्टला झाली आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना ही एकोणीसशे अडुसष्टला झाली डॉक्टर साल्क यांनी कोणत्या साली पोलिओ प्रतिबंधक लस शोधली आहे तर त्यांनी एकोणीसशे पंचावन्न साली पोलिओ प्रतिबंधक लस शोधली होती लक्षात ठेवा पुढचा प्रश्न एक ग्राम पिष्टमय पदार्थापासून किती कॅलरीज मिळतात तर एक ग्राम पिष्टमय पदार्थापासून आपल्याला चार कॅलरीज मिळतात कोणता दिवस शासनाने संविधान दिवस म्हणून घोषित केला आहे तर सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात भारतात केव्हापासून झाली तर या कार्यक्रमाची सुरुवात एकोणीसशे ब्याऐंशीपासून झाली आहे जिभेच्या दोन्ही कडा कोणती चव ओळखतात तर खारट ही चव ओळखतात जिभेच्या दोन्ही कडा ही खारट चव ओळखतात पुढचा प्रश्न पिकलेले टोमॅटो त्याच्यातील कोणत्या घटकामुळे लाल दिसतात तर लायकोपीन या घटकामुळे टोमॅटो आपल्याला लाल दिसतात महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन केले तर मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र आणि ते एकोणीसशे सत्तावीसला स्थापन झाले हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान जे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे तर हे मलेरियाचे लक्षण आहे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे म्हणजेच मलेरियाचे लक्षण आहे गुजरात विधानसभेच्या प्रथम महिला सभापती कोण आहेत तर नीमाबेन आचार्य हे आहेत गुजरात विधानसभेच्या प्रथम महिला सभापती संविधान सभेने संपूर्ण संविधानाचा स्वीकार कधी केला तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो थोडासा कन्फ्यूज करणारा आहे तर लक्ष द्या तर संविधानाचा स्वीकार जो आहे तो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला झाला आहे आणि प्रश्न आलाच संविधान अंमलात कधी आले तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आले आहे हे दोन्हीही पॉईंट लक्षात ठेवा तर मित्रांनो आपण सव्वीस जानेवारी त्यासाठीच प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याची स्थापना केली आहे तर मित्रांनो हे काही आजचे महत्वाचे प्रश्न आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनेलला अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू